आंदोलन केलं, अन्याय होतोय त्या ठिकाणच्या गावकऱ्यांवर, कारण ते आता परत एकदा मागणी करतात की आम्हाला कर्नाटक मध्ये जाण्याची परवानगी मिळाली नाही. ही महाराष्ट्राच्या साठी एक मोठी शोकांतिका आहे आणि महाराष्ट्रातल्या सरकारने प्रशासनाची यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. आज जत तालुक्यातले शेतकरी सातत्याने इथे पाण्यासाठी, शेतीचं पाणी असेल, पिण्याचे पाणी असेल, त्याच्या व्यवस्थेसाठी आज या ठिकाणी संघर्ष करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तिथले आमदार विक्रमदादा सावंत यांनी जतल्या शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटवण्याकरता जे कर्नाटक जाणारं हक्काचं महाराष्ट्रातलं पाणी आहे त्या पाण्यासाठी तुपची बोबलेश्वर योजनेमार्फत जत तालुक्यातल्या काही भागाला पाणी देण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही या ठिकाणी तिथल्या जत तालुक्यातल्या आणि हा पाण्यापासून वंचित आहे आणि जिथे पाणी मिळालं पाहिजे तिथल्या शेतीचं आणि प्रपंच संसार चालवण्याचा तोडाच अधिकार आहे. सावंत काँग्रेसचे आमदार या ठिकाणी संघर्ष करत राहू. करार झाला, कर्नाटक सोबत करार झाला, त्याच्यानंतर सुद्धा अजूनही तिथे पाणी पुरवठा योग्य पद्धतीने होत नाहीये, त्याकडे तुम्ही आता कसं बघणार? नाही, वारंवार राज्य शासनाकडे याच्या संदर्भात जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे आणि पाण्यासाठी वेळोवेळी या ठिकाणी शासनाकडे पाठपुरावा घेण्यात आलाय, पण शासनानं विस्तारित योजना मंजूर केली, पण मंजूर केलं असताना सुद्धा आज जत तालुक्यातल्या लोकांची भावना आहे की जर तुम्ही आम्हाला पाणी देत नसाल तर आम्हाला कर्नाटकमध्ये जायला परमिशन द्या, अशा पद्धतीचं आंदोलन गेली काही वर्ष आज या जत तालुक्यात होत आहे आणि त्याच्यावर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीची एक बैठक बोलवून मीटिंग केली आणि विस्तारित योजनेला त्यात मंजुरी दिली. पण विस्तारित योजनेचं काम प्रत्यक्षात फेब्रुवारीमध्ये चालू होणार होतं, आज जवळजवळ जून जुलै उघडला तर आज अखेर सुद्धा त्या योजनेचं काम या ठिकाणी चालू झालेलं नाही आहे आणि कर्नाटक राज्याला वेळोवेळी मानवता धर्म पाळून उन्हाळ्यात महाराष्ट्र शासनानं पाणी दिलेलं आहे आणि ते पाणी जवळजवळ 8.5 TMC आज कर्नाटक गव्हर्नमेंटकडे शिल्लक आहे आणि माझा मतदारसंघ हा सगळा जत तालुका हा सगळा कर्नाटकाशी लगत आहे. त्यांची योजना तुबची बबलेश्वर एक योजना आहे माझ्या शेजारी आणि त्या योजनेतून गेली 3 वर्ष अप्रत्यक्षरित्या माझ्या भागातल्या तलाव काही भरलेले आहेत आणि म्हणून म्हणतो की कुठेही 1 रुपया न खर्च करता गिव्ह अँड टेक या धर्तीवर जर हा करार झाला तर पूर्व भागातली 48 गावं अप्रत्यक्षरित्या या 29,000 हेक्टर ओलिताखाली येऊ शकतोय. पण एकीकडे कर्नाटक गव्हर्नमेंट वेगवेगळ्या सुविधा आज ज्या माझ्या मतदारसंघातले जे कन्नड भाषिक आहेत त्यांना वेगवेगळे निधीच्या स्वरूपात देत आहेत, पण एकीकडे महाराष्ट्रामध्ये जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाला तिथल्या लोकांना मूलभूत सुविधा सुद्धा आज मिळू शकत नाही. अन्याय होतो, या प्रकारचा अन्याय या निमित्तानं महाराष्ट्र शासनाकडनं होतो. दोघेही लोकप्रतिनिधी म्हणून आता कशा प्रकारे बाजू मांडणार आहात? आंदोलन तर केले मात्र आता सभागृहात कशा प्रकारे बाजू मांडणार आहात? हा विषय आज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आज सन्माननीय अध्यक्ष महोदयांचं आणि सरकारचं लक्ष वेधण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. सरकारने ह्याची अत्यंत गांभीर्य पद्धतीने दखल घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने जतचे आमदार विक्रमदादा सावंत या ह्यांच्याशी आणि तिथल्या स्थानिक मंडळींची बैठक घेऊन हा प्रश्न मिटवला पाहिजे. शोकांतिका म्हणावी कारण अशा प्रकारे दुसऱ्या राज्यात जावं अशा प्रकारची मागणी हे या ठिकाणी हे सरकारचा कुठेतरी आज कमकुवतपणा आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री मोदींनी स्वतः शब्द दिला होता की जतचा हा प्रश्न आम्ही तातडीने मिटवू, तरी बैठकही लावली होती पण त्यांनी शब्द देऊन बैठक घेऊन पुढे खाली प्रशासनाकडे कुठे अडथळे ते मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी यांनी पाहिलं पाहिजे. त्यामुळे ज्या प्रकारे लोकप्रतिनिधी सांगतायत की हा आता मुद्दा सभागृहात सुद्धा उचलला जाणार आणि तातडीने या संदर्भात राज्य सरकारने पावलं उचलली पाहिजेत, कारण एक प्रकारे जत तालुक्यातील गावकऱ्यांवर त्या ठिकाणच्या तालुक्यातील जे गावं आहेत जे जिथे पाण्याची समस्या भेडसावती तिथे एक प्रकारे अन्याय होत असल्याचं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे. कॅमेरामन अजित शुतरकर समोर वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.